हॅलोज आणि पूजा सावंत इज ब्रोकन अ सायलन्स, कारण ती अशी नर्वसली अशी साईडला बसली होती आणि तिने मला आताच धमकी दिली की नीट बोल. मी कधीच असं सिरियस वगैरे होऊ शकत नाही. आपण तुमच्या रिहर्सल बद्दल बोलतोय, सो जस्ट बिहेव असं तिचं होतं ते. बट वी आर रिअली ग्लॅड दॅट दिस इज हॅपनिंग फेरमध्ये मी अँड पूजा पॉईंट. इट्स ऑलवेज बेटर दॅट यू हॅव यू नो अ टक्कर का डान्सर विथ यू, बिकॉज द काइंड ऑफ कॉम्प्लिमेंटिंग दॅट हॅपन्स ऑन सेट इज ब्रिलियंट. आणि आम्ही याच्या आधी इतक्या प्रोफेशनल लेवलला कधी परफॉर्म नाही. सो वी ग्लॅड एक फिल्म आमची ऑलरेडी झाली आहे बोनस, आणि इमिजिएटली नेक्स्ट मराठी फिल्म जी मी करतोय दॅट इज ऑल्सो विथ पूजा. सो दिस इज हॅपनिंग फिल्मफेअरमध्ये मी अँड पूजा परफॉर्मिंग. इट्स ऑलवेज बेटर दॅट यू हॅव यू नो अ टक्कर का डान्सर विथ यू, बिकॉज द काइंड ऑफ कॉम्प्लिमेंटिंग दॅट हॅपन्स ऑन सेट इज ब्रिलियंट. Not dominating, she's more intimidating. The kind of aura that Pooja Sawant carries with her is like, you know, there's like this big bubble that is surrounding her all the time. By the bubble, so you can't even approach Pooja. The moment you try to come like within 5 or 6 feet of Pooja, you're like boom, and you go behind. So we are glad, and I hope everybody at Filmfare enjoys this. हा भोग आहे की आहे कुठला शाप?